फ्रेंड्स, मी शुभांगी आणि आज माझ्याबरोबर आपली मराठी अभिनेत्री जी आहे लाडकी चवरांची अमृता आहे. तिचा इंटरव्ह्यू मी मराठी सिनेमासाठी करणार नाही आहे, हिंदी सिनेमासाठी करणार नाही. तर आता एक नवीन बातमी ती तिच्याकडून ऐकू. अमृता, खूप 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 अभिनंदन. काय आहे ती गोड बातमी, सांग तुझ्या प्रेक्षकांना. बाई ग, गोड बातमी बोलू नकोस, लोकांना टेन्शन येईल आणि मलासुद्धा. पण एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी अशी आहे की मी वेबसिरीज या स्पेसमध्ये डेब्यू करते आणि हंगामा प्लेवरती माझी नवीन वेबसिरीज येते कॉल्ड डॅमेज्ड. आणि एका वेगळ्या सायको किलरच्या लुकमध्ये, कॅरेक्टरमध्ये मी माझ्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत इंटरेस्टिंग रोल आहे आणि ते करतानासुद्धा खूप मजा आली. आणि ट्रेलर आत्ताच लाँच झालं आहे, त्याच्याबरोबरच अनेक एपिसोडसुद्धा लाँच झालेले आहे. आम्ही सगळे एपिसोड्स एकत्रच लाँच केलेले आहेत. हे असं पहिल्यांदाच घडलं आहे वेबसिरीज या स्पेसमध्ये. आणि मला फक्त हवं आहे की लोकांनी मला या वेगळ्या कॅरेक्टरमध्ये त्यांना मी कशी वाटते, काय आवडते आणि कसं काय वाटतंय त्यांना, हे माझ्यापर्यंत पोचवावं आणि ही वेबसिरीज डेफिनेटली बघावी. अमृता, आम्ही ट्रेलर पाहिला आणि कमाल ट्रेलर झाला, याबद्दल काहीच वाद नाही. पण अगं, सायको किलर म्हणजे राजीमध्ये ती अमृता कुठे? आणि आता अचानक सायको किलर, किती चॅलेंजिंग होतं हे एक्सेप्ट करणं, ते पडद्यावर उतरवणं, इट्स व्हेरी डिफिकल्ट. काय सांगशील त्या? अगदीच. एकतर सगळ्यात प्रथम म्हणजे ना, आत्ताच पाकिस्तानी मुस्लिम म्हणून मला मुनीरा म्हणून माझ्या ऑडियन्सेसनी राजीमध्ये बघितलं. आता ह्या सिरीजमध्ये असं झालं की ही सिरीज तशी आम्ही 1-1.5 वर्ष आधीच शूट केलेली, पण ते म्हणतात ना ॲट द राईट टाईम काही गोष्टी येतात आणि तसंच काहीतरी झालेलं आहे. खूप चॅलेंजिंग होता हा रोल आणि एक कलाकार म्हणून तुम्हाला वेगवेगळे चॅलेंजिंग रोल्स करायला मिळत आहेत. यातच यु नो कुठेतरी तुमचं, मी असं म्हणेन, तुमची वाटचाल बरोबर आहे असं मला वाटतं. सतत एकच गोष्ट करत राहणं हे मला आवडत नाही, मला खूप बोर होतं आणि म्हणून मी काही ना काहीतरी डिफरंट करत राहते. आणि त्याचाच एक्सपेरिमेंट म्हणून लवीना बर्डी हे कॅरेक्टर आहे, ख्रिश्चन कॅरेक्टर आहे. आणि काय सांगायचं, म्हणजे जेव्हा ही वेबसिरीज माझ्याकडे आली तेव्हा एक तर प्रोटॅगनिस्टचा रोल आणि हंगामा प्ले हा इतका मोठा प्लॅटफॉर्म मला मिळणार होता. यु नो व्हॉट आय रिअली लव अबाउट दिस वेबसिरीज इज किंवा दिस रोल इज की तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये कळतं की किलर कोण आहे आणि त्या किलरला, म्हणजे त्या कॅरेक्टरला एक सेव्हरल एपिसोड्स तुम्ही मेंटेन करून ठेवणं हे खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. ते असेल ना की अरे कोण आहे किलर, कोण आहे किलर हे कळतच नाही आहे, तर मग लोकांचा सस्पेन्स ना तसाच बनून राहतो. पण जेव्हा तुम्हाला पहिल्याच एपिसोडमध्ये कळतं एव्हरीथिंग इज इन युअर फेस, मग ते कॅरेक्टर आता पुढे काय करतं, तिकडून ॲक्च्युली सुरुवात होते त्या कॅरेक्टरची, हे मला करण्यात खूप मजा आली आहे. मोठा पॉइंट आहे, कारण बाकीच्या ठिकाणी आपल्याला कोण आहे शोधावं लागतं, इथे आम्हाला कळलं आहे, पण ते कसं केलं आहे ते आम्हाला कळायला मिळणार आहे. पण तुझा असा लुक सेक्सी दिसतोय आणि तू अशी बोल्ड सीन देताना पण या वेबसिरीजमध्ये दिसलीस. आत्तापर्यंत तुला प्रेक्षकांनी ज्या रोलमध्ये पाहिलं अगदी वेगळा रोल, म्हणजे बोल्ड सीन करताना वगैरे दिसणार आहे, ते करणं किती तुला, ते करताना तुझा अनुभव काय आला की अरे यार मी पहिल्यांदा असं करते? तुला सांगते, मला असं अनेकदा झालं की मी हे पहिल्यांदा करते. पण ॲट दी एंड ऑफ द डे ना, जेव्हा तुम्ही एक सायकोलॉजी समजून घेताना त्या कॅरेक्टरची, तेव्हा तुम्हाला कळतं की नाही हे अत्यंत गरजेचं सुद्धा आहे. कारण जर ती सेन्शियस आणि ती सेक्सी नाही दिसली तर पॉईंट नाही आहे ना. एवढी सगळी मुलं जी काही ती जाळ्यात अडकवते आणि त्याच्यानंतर त्यांचे खून करते, त्याला पॉईंटच नाही आहे मग. सो कुठेतरी आम्ही ती सेन्शुअलिटी मेंटेन केली आहे. आणि हे कॅरेक्टर असं होतं, हे कॅरेक्टर बोल्ड होतं, ते ख्रिश्चन होतं आणि कुठे ना कुठेतरी यु नो त्याला ती लागणारी सेन्शुअलिटी, तो सेक्सीनेस हवा होता. आणि त्याच्यामुळे जे सीन्स तुम्हाला दिसत आहेत, जसं की बॅथ टबचा सीन आहे, देर इज अ सीन वेअर मी एका म्हणजे लहान से अंडर एज मुलाला अनड्रेस करते. सो बट इट इज शॉर्ट एक्स्ट्रीमली एस्थेटिकली आणि कुठेही तुम्हाला ते असं यु नो अरे हे का केलं आहे अमृताने किंवा अरे हे नव्हतं करायला पाहिजे असं अजिबात वाटणार नाही. मला आता दोन गोष्टी इथे आल्यावर कळल्या, एक तर तू कोणाच्या तरी हातोडा सिरियसली त्याला मारलास आणि दुसरं तू स्मोकिंग केलंस पहिल्यांदा. ह्या दोन गोष्टींमध्ये तुम्ही सांगते, देर हॅव बीन अ लॉट ऑफ फर्स्ट इन दिस डेब्यू फिल्म आणि ते इन दिस डेब्यू वेब सिरीज. आणि ते आपण म्हणतो ना की डेब्यूच्या वेळेस तुम्ही जस्ट गिव्ह इट ऑल आउट असं काहीतरी झालेलं आहे. बी एट बोल्ड सीन्स, बी एट एक्सेप्टिंग अ रोल विच इज ॲज चॅलेंजिंग एज दिस. एका सायको किलरचा रोल मी कधीच प्ले केला नव्हता, पण तो मी इकडे केला. आणि एक सीन आहे जिकडे मी एका माणसाला हातोडा मारते, आता माझा पहिलाच दिवस होता तो शूटिंगचा, मी आयुष्यात कधी हातोडा पकडलेला नाही आहे, कोणाला तरी मारायला तर अगदीच नाही. सो मी तो हातोडा घेतला आणि तसा तो लोखंडी नव्हता, तो लाकडी होता.
आणि तो जो बिचारा मुलगा होता तो त्या दीवार में चुनवा दिया है उसको, तो त्या साइडला होता आणि मला ना फक्त ती ॲक्शन करायची होती. पण ॲक्शन करता करता आपण एक कॅरेक्टरमध्ये इतकं घुसतो. पहिला दिवस म्हटलं टेन्शन इतकं असतं की मी तो त्याच्या नाकावर मारला. गं नशिबाने त्याचं नाक वाचलं, नाही तर तो 6 फूटचा माणूस होता. जवळपास झोपटलं असतं त्यांनी मला, माहिती आहे का. पण आय थिंक ही वॉज व्हेरी व्हेरी स्वीट. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक रिअलिस्टिक धक्का बसतो ना, तसं माझं काहीतरी झालं की आपण हे नाही करायला पाहिजे अमृता. जस्ट टेक केअर, आपण हे रोल जरी प्ले करत असलो तरी आपण लोकांना नाही मारायचं याचं वेड्यासारखं. देन सेकंड थिंग वॉज सिगरेट स्मोकिंग, प्लीज ते करू नका, अत्यंत हानिकारक आहे ते तुमच्या आयुष्यासाठी. कारण मी नुसतं सिगरेट पकडून मला ते फुकायची होती, बरं माझा डिरेक्टर म्हटलं इनहेल कर. मी म्हटलं इनहेल काय करू, मला येतच नाही, पकडता येत नव्हती. ती त्यांनी मला शिकवली की अशी पकडायची आहे, म्हणजे जे प्रोफेशनल सिगरेट स्मोकर्स असतात ते असे पकडतात, हे अशी काय पकडतेस तू अशी. सो ते पकडायची कशी हे पण मी शिकले. आणि जवळपास त्या दिवशी मी 40 सिगरेट स्मोक केल्या, म्हणजे स्मोक म्हणजे कारण मला ते जमेच ना. आणि गेले त्याच्यानंतर 2 वीक्स माझा आवाज गेलेला, माझं थ्रोट गेलेलं, मला सारखं डोळ्यातनं पाणी यायचं. आय डोंट नो हाऊ सिगरेट स्मोकर्स डू इट. प्लीज हे करू नका, प्लीज, अत्यंत हानिकारक गोष्ट आहे तुमच्यासाठी. गोष्टी नवी झाल्या तुझ्या आणि बरं झालं तो लाकडाचा हातोडा होता, लोखंड असा. बरं झालं. शेवटचा प्रश्न मी विचारते की आत्तापर्यंत जसं तू म्हणालीस की राजी पाहून नुकताच प्रेक्षक बाहेर येतोय आणि आत्ता अचानक काहीतरी नवीन दिसणार आहे, त्या लाडक्या प्रेक्षकांसाठी तू काय मेसेज? मला एवढंच सांगायचं आहे माझ्या प्रेक्षकांना की आजपर्यंत मी जे काही केलं आहे तुमची साथ नेहमीच राहिलेली आहे आणि ती राहू दे. आणि वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळे असे रोल्स मी करत राहीन आणि आय होप की तुम्हाला ते आवडत राहतील. बास, थँक्यू सो मच अमृता, आमची गप्पा मारल्याबद्दल. कॅमेरामन मंजुनासह शुभांगी साळवे, चिलेक्स मराठी.